नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपल्या या व्हिडिओमध्ये मी कृषी मित्र निलेश शरद आपल्या सर्वांचं सर स्वागत करतो. मित्रांनो, जो सुरुवातीचाच थंबनेल किंवा फोटो जो बघितला असेल, अर्थात जे काकडी पिकावरती दिसतंय पिवळी पडलेली आहे काय असेल, तर निश्चितच या व्हिडिओच्या माध्यमातून एक छोट्याशा वेळामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी निश्चितच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि ही सर्व माहिती समजून घ्या. मित्रांनो, अजूनपर्यंत जर आपल्या या कृषी मित्र निलेश थोरात या युट्यूब चॅनलचा सबस्क्राईबर नसेल केला तर करून ठेवा, त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा, या ठिकाणी विसरायचं नाही. आणि हा मित्रांनो, ह्या व्हिडिओला लाईक करून आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा, त्याचबरोबर काही सांगायचं असेल, काही सुचवायचं असेल तर निश्चितच आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मित्रांनो, हे जे तुम्ही अगोदरचा जो फोटो बघितला असेल, अर्थात हा पिवळा पडलाय, त्याच्या पानांचा जे शिरा आहे ते हिरवे आहेत, त्याचबरोबर मधला भाग सुद्धा पिवळा पडलाय, तर निश्चितच या ठिकाणी मित्रांनो या पिकावरती न्यूट्रिशन डिफिशियन्सी सुद्धा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी असणाऱ्या रशोष किडीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात आहे आणि तितक्याच स्वरूपात लाल कोळीचा सुद्धा प्रादुर्भाव हा जाणून येतोय. निश्चितच मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीलाच प्रथमच या ठिकाणी जे मायक्रोटन असेल त्याचबरोबर एनपीके युक्त ज्या ग्रेड आहेत ते निश्चितच याला या ठिकाणी ड्रिपच्या अप्लिकेशनच्या माध्यमातून करायचे. तर या ठिकाणी सुरुवातीला प्रथम या ठिकाणी 1919 त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेट आणि मायक्रोटन या तीन न्यूट्रिशनचा या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा ड्रिपच्या सहाय्यातनं आपल्याला काकडी पिकाला या ठिकाणी देऊन घ्यायचे. त्याच्यानंतर ना मित्रांनो, या ठिकाणी दुसरे अप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी करणार आहोत की जेणेकरून जे असणारे रसशोषक किडे असतील त्याच्या या ठिकाणी रसशोषक किड्यांमध्ये पांढरी माशी आहे, तुडतुडे आहेत, की जेणेकरून पानातील रसशोषण केलं जातं, तर निश्चितच त्यासाठी आपल्याला रसशोषक किड्यांसाठी या ठिकाणी लासरगोड आहे, त्याचबरोबर तप्पूत सुद्धा आहे किंवा आतंक आहे, रोगर आहे, भरपूर प्रॉडक्ट या ठिकाणी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. फक्त रसशोषक किड्यासाठी या ठिकाणी चांगल्या चांगल्या पद्धतीने लासरगोड साधारणपणे 2.5 ते 3 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे आपली जी फवारणी काढून घ्या, किंवा 2-in-1 कॉम्बिनेशन मध्ये या ठिकाणी बायो 303 असेल किंवा दमन 47 या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करेल. त्यानंतर मित्रांनो, परत 4 ते 5 दिवसांनी एक फवारणी खूप गरजेची राहणार आहे. त्या अर्थात या ठिकाणी दिसणारा लाल कोळी सुद्धा असेल, तर लाल कोळीवर जैविक पद्धतीमध्ये जर स्प्रे करायचं ठरला तर निश्चितच या ठिकाणी दमन 47 असेल, किंवा केमिकलच्या माध्यमातून जर विचार जर करण्यात आला तर निश्चितच या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी आभासीन आहे, त्याचबरोबर येटना आहे, ओमाईट आहे, मिट्टीगेट आहे, या केमिकल युक्त जे कीटकनाशक असतील यांचा वापर करून घ्यायचे. शक्यतो मित्रांनो या ठिकाणी बुरशीनाशक घेऊ नका, फक्त कीटकनाशक लाल कोळीचा त्याचबरोबर स्टिकर या दोन मॉलिक्युलचा या ठिकाणी फक्त वापर करून घ्या. त्याचबरोबर पाटपाण्याच्या माध्यमात या ठिकाणी सल्फर लिक्विड स्वरूपातील असेल किंवा पावडर स्वरूपातील असेल याचा वापर करून घ्या. निश्चितच मित्रांनो, या ठिकाणी जे सांगितलेले शेड्यूल, जर आपण 4 शेड्यूल सांगितले, 2 फवारणीच्या माध्यमातून, 2 सॉइल अप्लिकेशनच्या माध्यमातून, निश्चितच त्याच पद्धतीने जर केलं तर निश्चितच या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी फायदा झाला दिसून येणार आहे. निश्चितच मित्रांनो, हे शेड्यूल प्रॉपरली करा आणि ज्या शेतकरी बांधवांना अडचण आली असेल त्याने निश्चितच करून पहा, तुम्हाला याच्यामध्ये 100% फरक हा जाणून दिसेल. निश्चितच मित्रांनो, अजूनपर्यंत जर आपल्या या कृषी मित्र निलेश थोरात या युट्यूब चॅनल सबस्क्राईबर नसेल केलं तर करून ठेवा, त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा, या ठिकाणी विसरायचं नाही. आणि हा मित्रांनो, ह्या व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आम्ही शेतकरी बांधवांना पाठवा, काही सांगायचं असेल, काही सुचवायचं असेल तर निश्चितच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. धन्यवाद.